हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार, मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्क्याचा फरक असू शकतो, मात्र 10 टक्क्यांचा फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय, संजय राऊतांचं वक्तव्य। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यानं मतांच्या टक्केवारीत तफावत, विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीतील 10 ते 12 टक्के तफावत ही गंभीर बाब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप। घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार, घटना बदलणार आहात की नाही याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही, पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। पुण्यातील बाणेर आणि शिर्डीमध्ये फडणवीसांची सभा, तर अजित पवार देखील आज शिरूरमध्ये 3 सभा घेणार। नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी शिंदेच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबईत जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन, तुर्भे ते नेरूळ जिमखान्यापर्यंत प्रचार यात्रा काढली जाणार। आदित्य ठाकरे यांची आज नवी मुंबईत रॅली, 6 वाजता कर्जत आणि रात्री 8 वाजता उरणमध्ये आदित्य ठाकरे सभा घेणार। नामांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला दिलासा, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या। मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास परवानगी, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। काँग्रेसने अदानी अंबानींकडून पैसे घेतल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप, आणि निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का, पंतप्रधान मोदींचा सवाल। तर मोदीजी घाबरलात का, अदानी अंबानी टेम्पोने पैसे देतात हा तुमचा अनुभव आहे का? ईडी आणि सीबीआय अदानी अंबानींकडे पाठवून चौकशी करा, राहुल गांधींचं मोदींना उत्तर। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपीट होण्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।